श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा, भाग्यवंत ठराल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नवीन वर्ष 2024 ची पौष शंकरभरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे। शंकरभरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानली जाते, कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। पौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून होऊ नयेत या चुका। चला तर मग जाणून घेऊयात पौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून कोणत्या चुका होऊ नयेत। कुटुंबावर लागोपाठ येऊ शकतात संकट। नवीन वर्ष 2024 ची पौष शंकरभरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे। शंकरभरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानली जाते, कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नशीब चमकण्यासाठी अनेक उपाय करतात, परंतु अशा गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजेत ज्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यास मनाई आहे। काही निषिद्ध गोष्टी केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो, त्यामुळे नशीबही साथ देत नाही। पौर्णिमेच्या दिवशी कोणती कामे चुकूनही करू नयेत याविषयी दिलेली माहिती पाहूया। पौष पौर्णिमा 2024 रोजी काय करू नये। एक, धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते, परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे। संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यानं माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो, झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। 2, पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका, यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते। 3, पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका। तुळशीची पाने भगवान विष्णूला प्रिय आहेत, परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाहीत। माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल। 4, पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही खाऊ नका, यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते। यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात। 5, पौर्णिमे दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल, त्यांचा अपमान कराल, तर चंद्रदोष निर्माण होईल। चंद्र दोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते। पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो, कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलानी चमकतो। अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी, जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील। चंद्रबलामुळे धन, सुख आणि शांती मिळते। 6, चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहेत। आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी। शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडेल। येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हीही श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका। आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.